नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अद्भुत अनुप्रयोग घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे रमी सर्कल। हे ऍप्लिकेशन एकदम सिक्युअर आहे ज्यामध्ये तुम्ही पैसे जिंकू शकता आणि या ऍप्लिकेशनवर 1 करोड़ जास्त प्लेयर्स आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही रमी प्ले करून कॅश मनी जिंकू शकता। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जिंकलेले पैसे तुमच्या अकाउंटवर 10 सेकंदाच्या आत तुम्ही जमा करू शकता। हे ऍप एकदम खेळायला एकदम गुडगुडीत आहे आणि याचे ग्राफिक्स पण चांगले आहेत, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। म्हणून वाट कशाची बघताय, खाली लिंक दिलेली आहे, डाउनलोड करा आणि खेळा। आणि पहिल्याच नोंदणीवर तुम्हाला वेलकम बोनस 2000 रुपये मिळणार आहे। हा मी काय म्हणतो, झालं का ते काम? अबे काम होतच नाही तर ड्युट्या काय करता बी तुम्ही? उद्याच्या उद्या काम झालं पाहिजे। हा शर्मा, 2 दिवस सुट्टी पाहिजे। 2 दिवसात सुट्टी काय पाहिजे? शर्माले माहेरी जायचं आहे, बायकोने आणले। अबे किती आनंदाची गोष्ट आहे, तुझी बायको माहेरी गेली, आयले एवढा वय वय करू राहिला। अबे एन्जॉय युअर लाईफ, चिल मार चिल, बायकोले मग आणजो, पहिले जगून तर घे। अबे किती चांगली गोष्ट आहे, तुझी बायको माहेरी गेली। पण सर ते 6 महिन्यापासून तिकडे जा। वा तुझी बायको 6 महिन्यापासून तिकडे, किती नशिबवान आहे का तू। आणि मी पाय किती बदनशीब, मी बायको कधी माहेरी जातच नाही, उलट तिचं माहेर माया घरी येऊन जाते। बर मी काय म्हणतो, भूक लागली मले, थोडसा माया टिफिन पाठवून देतो। बरं तुमचा टिफिन आलाच नाही। टिफिन नाही आला? नाही। बरं थांब एक मिनिट। हॅलो। हा बेबी। हा बोला। हा जेवली का? हो। मी काय म्हणतो, बहुतेक तू आज मला डब्बा द्यायचं विसरली वाटते। नाही ते काय आहे ना, मला भूक लागली होती म्हणून। भुलली नाही मी, जाणून बुजून नाही दिला। पोट पाहिलं का तुमचं, भालू सारखं फुगून राहिलं। आजपासून तुमची डायटिंग आहे। पण मी काय म्हणतो बेबी, मी सकाळी नाश्ताही नाही केला ना। सांगितलं ना म्या का काही खायचं नाही म्हणून, पण जर का तुम्ही बाहेरून काही खाऊन आले, पा तुमच्या घरी आल्यावर किती हड्ड्या तुटते। तर ठीक आहे, काहीच नाही खात, काहीच नाही खात मी, मी खातच नाही काही। पण काय झालं सर, काय झालं काय नाही झालं विचार। इथं सकाळी आलो तू तोंड पाहिले भेटते, आणि तिकडे घरी जर गेलो ना तर बायको डोक्यावर तांडव करत राहते, तिचं नसतं चालू राहते, हे नका खाऊ ते नका खाऊ, यानं मोठे उर राहिले त्यानं मोठे उर राहिले। हो माहित आहे ना मला, मी मोठा उर राहिलो, होईल ना कमी, पण काही खाले तर दे। आता सकाळी नाश्ता नाही केला, आता तिनं जेवणाचा डब्बा नाही पाठवला, हा मग मी खाऊ काय। अरे रात्री घराला घरी गेल्यावर जेवायला जर मांगितलं ना तर काय म्हणून माहित आहे, ते चुडेल। रात्रीचे लोक जेवत नसते, त्यांना मोठे होते, तुम्ही डायटिंगवर आहे। मी सकाळी नाही खाऊ, दुपारी नाही खाऊ, रात्री नाही खाऊ, तर मग मी खाऊ तरी काय, झाडाचा पाला। बाहेरून जर खाऊन गेलो ना अन अशी तोंडातून डकार जरी निघाली ना तर बायकोची चल, तुम्ही बाहेरून चुरून आले, तुम्हाला तर काही काळजीच नाही, हा तुम्ही डायटिंगवर आहे। आणि मी आता डकार दाबली आणि पाधाली जर आली ना तर तुम्हाला तुम्हाला मॅनर्स नाही, तुम्ही 4 चौकात बसायच्या लायकीच नाही, असं चालू राहते त्या चुलेलच। काय कर सर, मी काय म्हणतो, काय सर माहिती ऐकून घे पाहिजे, घरात काही आडवं तिडवं झालं ना तर माहित आहे त्याच्यात गलती कोणाची आहे, माहिती त्याला जिम्मेदार कोण आहे, मी। घरातली लाईट गेली, मी जिम्मेदार, घरात पाणी नाही येत, मी जिम्मेदार। सर सर मी काय म्हणतो, आणि ब्युटी पार्लर वालीनं जरी तिचे केस 4-5 जास्त कापले ना त्याला मीच जिम्मेदार। कालच्या माहिती चुडेल बायको आहे ते। सर मी काय म्हणतो, काय सर 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 लावून राहिला, असं वाटतंय का त्या बायकोचं एका भुकटीत तोंड पडा। सर मी काय म्हणतो, तुमचा फोन चालू आहे। आता नाही सोडत,
आता तर तोडते बायको मले, आता घरीच नाही जात आज मी, आज घरीच नाही जात. आपण नाही तर भेटलो होतो मागत हे मंदिरात मंदिरात भेटलो होतो ना तेव्हापासून भेटत नाही राजा बरं झालं आली बाई तू या म्हणून घरी बाईनी आम्ही ट्रेनिंग करता दादा कधी पेलाच नाही का शरबत तुम्ही घरात चला थोडस काम आहे तुमच्या सोबत काय घरात काय आम्हाला तर थोडस बसू दे पाहुणे आले यायचं सांग बोलू तर दे घरात डायरेक्ट थांबना काय का सगळं ठीक आहे ना हो हो सगळं ठीक आहे चला येतो मग दादा निघतो आता एवढ्या लवकर थांबना थोडस बसातच आहे थोडस बोलू ना आपण अजून एवढ्या लवकर कसे काय चालले नाही नाही आता येतो ना आम्ही चाल रे दादा चाल वाव घडी आता माफ करतो याच्यानंतर माफ नाही करणार मी काय म्हणतो कुठतरी फिरायला जाऊ का चला ना चला मी खूप दिवसची फिरायला गेली मी काय म्हणत आहे मी गोव्यावरून फिरून येऊ का म्हणलंय मी खरीच थांब मी माझ्या मित्रांना बोललो काम काय झालं सांगा कोणती चड्डी पॅक करू पण झालं काय तुम्ही तर जाल तुमच्या मित्रासोबत फिराले आणि मी या घरात नौकरा घेऊन बसले माझ्यासाठी लिला फक्त कोणता तिथं खाय तिथंच राय तिथंच मर माझ्या नावाने तुम्ही मला फक्त एकदा चौऱ्याकडे घेऊन गेले मग कुठे नेलं तुम्ही मला अरे बस खार झालं असं ना तुझ मी तर लग्न करून पस्तावून राहिली नाही का कुठं लाव तुम्ही माझ्या मित्राने फोन हा 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 चला मग आपण फिराले जाऊ आता तशी तुमच्या लोकल मित्रासोबत जाऊन काय फायदा आहे आणि तुमचा पगार आला तेव्हापासून आपण कुठे शॉपिंगले पण नाही गेलो चला मग आता शॉपिंगले जाऊ आई कुठे गेली सकाळी 5 वाजताच मंदिरात गेले आई 5 वाजतापासून गेली पण आता तर 2-4 घंटे झाले आई आलीच तर नाही मला काय माहित गेले असेल पंढरपूरले ना तू बुडवलं असेल कोण आई आली का पाहून दमटापूर अरे इन बाई मी मंदिरात गेलती तिच्या मायकांनी सायकल मला आजचा रविवार आहे सकाळची दुपार झाली पण ह्या बायकोनं मला नाश्ताही नाही विचारला
काही देशील का नाश्ता काही कुठ चालली मी थोडीशी बाहेर चालली काम आहे मैत्रीण म्हणे रक्तदान केल्यानं रक्त येते म्हणे म्हणून मी रक्तदान करायला चालली आणि हे बरोबर नाही येत इकडे माया रक्त प्यायचं आणि तिकडे जाऊन दान करायचं पण काही काही खाते नाश्ता बिस्ता बनवलं असतं पण थोडस काम आहे जायचं आहे जाता हा तुला स्वयंपाक बनवता येते बनवलं असतं वाले ट्रीटमेंट टोस्ट ठेवलाय खाऊन घे जा आली एवढ्या लवकर रक्तदान करून हाव ते मला म्हणे का एक लिटर रक्तदान करावं लागते मग मी विचार केला म्हणलं माझ्या अंगात एक लिटर रक्त आहे का नाही आहे बाई मग मी म्हणलं 150 ग्रॅम घ्यायचं असेल तर घ्या बा नाही तर मी रक्तदान नाही करत मग तू तशीच वापस चालली आहे का मग त्याने माफी मागितली का तुम्हाला जेवढं दान करायचं तेवढंच द्या बा मग मी म्हणून 100 ग्रॅम दान करून आली हो का मस्त काम केलं मग हॅलो हॅलो विजय प्रसन्न रेस्टॉरंट मध्ये बर हा सर तुला एका जणांसोबत भेटवायचं आहे आपण इकडेच लंच करू बरोबर ठीक आहे काम अर्जंट आहे का हो बस बस अर्जंट काम आहे तर मी येऊन जातो हा हो बस आता येईल बस ठीक आहे सर लहानच्या कामासाठी बोलवलाय जा लागते आता तर रविवार आहे रविवारी कोणतं काम राहते आता काम काय रविवार सांगून येत असते काय आता साहेबांना बोलवलो मला जा लागते थोडस काम आहे मला वाटलं होय बा म्हणून मी तुम्हाला तसं म्हटलं काही हे नवीन असिस्टंट आहे हो का तुझा फोन कोण काय झालं सर ते बायकोचं तुम्हाला बायकोचा हिनं मला कुठेतरी पाहिलं कुठेतरी कॅमेऱ्यात पाहिलं हिनं मध्ये आता काय गुरु काय गुरु आता सर तुम्ही असं करा तुम्ही घरी चालले जा पटकन पटकन घरी चालले जा इले मी पाहिजे बरोबर जा तुम्ही घरी ठीक आहे ठीक आहे तुम्ही तुम्ही चालले घरी गेल्यावर मारा जाईल पाहिजे तुम्ही हाय आय एम राज नाम तर सुनाई होत पण आताच तर सर म्हणतोय ना विजय हे नाव माझे दुसरे लोक घेते पण जे प्रेमानं म्हणते ना हे राज म्हणते आणि तुझे नाव तू नको सांग मीच सांगतो तुझे नाव सिमरन नाही आहे तुझे नाव काय ना तृप्ती मी काही नाही मी काही नाही येतोय मला नाव सांगून राहिली होती मॅने विचारलं तिला ते सांगून राहिली होती राज सिमरन काय होत तुटल्या ना वाड्या किती हाऊस आहे तुम्हाला वाड्या तुटायची आता तरी असे नका कर जा लक्षात ठेव जा
तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आमचं दुसरं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद. कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.